Hello everyone, today we are discussing about the very interesting pest called as Papilio demolus. Common name is citrus butterfly or lemon butterfly. Belongs to family Papilionidae and order Lepidoptera. In the whole lecture we are discussing about the pest host plant, life cycle, distribution, control, and as well as the economic importance of this pest. Okay, in this next slide we are seeing the structure or the morphology of the lemon butterfly. Okay, then the most important part, how to identify this pest, because in this pest we are discussing the four stages like egg, larva, pupa and adult. The identification marks like eggs also, in the eggs they are round, pale yellow color. Okay, the caterpillar is yellowish color, any few oblique spot on or strips on abdominal sides also, or the whole body also. Okay, then the pupa looks like a greenish or the blackish color. Okay, the whole gelatinous structure covered with pupa. And then the adult is black in color, and the white spot on the both wings. Okay, and the butterfly, the adult is called as butterfly. Okay, is the identification marks included in this pest. जर आपण बघितल्याच्या मध्ये तर आपल्याला, मी तुम्हाला आता आयडेंटिफिकेशन मार्क्स, हाऊ टू आयडेंटिफाय दिस पेस्ट ऑर द हाऊ टू आयडेंटिफाय. ओके, तर त्याच्यामध्ये आपण बघतो की जे करी लिव्ज आहेत ऑर द ऑल्सो आपण सिट्रस किंवाच आपण लेमन म्हणतो. सिट्रस म्हणजे आपल्याला लिंबूचे झाड किंवा आपल्याला काय म्हणतो करी लिव्ज, जे आपण कडीपत्ता वगैरे म्हणतो, ह्या याच्या होस्ट प्लांट आहे. बट दिस पेस्ट इज मोस्टली कॉमन इन सिट्रस प्लांट. ओके, तर मी पुढे तुम्हाला सांगणार आहे की त्याच्यामध्ये काय चेंजेस होतात किंवा काय आहे ते. ओके, त्याच्यामध्ये जर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तर डिस्ट्रीब्युशन, दे आर डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द इयर अल्सो अँड थ्रू आउट द इंडिया. ओके, ॲज वेल ॲज इन द वर्ल्ड, इन द ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल रिजन ऑफ सदर्न एशिया. ओके, फ्रॉम सौदी अरेबिया. आपण ट्रॉपिकल म्हणजे उष्णकटिबंध और समशीतोष्ण कटिबंधचे जे पार्ट आहे, तर तिथे आपण काय बघतो की हे पेस्ट तुम्हाला दिसतात. म्हणजे टेम्परेचर एक फॅक्टर आहे जो की त्याच्या डेव्हलपमेंटसाठी यूजफुल आहे, तर हे आपल्याला महत्त्वाचं आहे. सौदी अरेबिया त्याच्या ॲज वेल ॲज इराण, मिडल ईस्ट इंडिया जो पार्ट आहे, नेपाल, चायना, तैवान अँड जपान अल्सो. ओके, इट इज अल्सो फाउंड इन मलेशिया, इंडोनेशिया, न्यू गोनिया, ऑस्ट्रेलिया अल्सो. अँड दे आर सम स्पीसीज अल्सो इन्क्लुडेड इन द पॅपिलिओ डिमोलस. पॅपिलिओ पॉलिस्टर्स अल्सो इज द मोस्ट कॉमन स्पीसीज इन पॅपिलिओनिडी फॅमिली. ओके, देन द जमायका वगैरे हे सगळे स्टेट तुम्हाला तिथे दिलेले, सॉरी कंट्रीज तुम्हाला तिथे दिलेले आहेत, पण काही इंडियन स्टेट्स पण आहेत तिथे ही पेस्ट कॉमन पेस्ट आहे. ओके, देन द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज लाईफ सायकल. इन द लाईफ सायकल वी आर डिस्कसिंग अबाउट एग, लार्वी, प्युपा अँड अडल्ट, बिकॉज दे आर अंडर लिपिडोप्टेरा ऑर बिलॉंग्स टू ऑर्डर लिपिडोप्टेरा. अँड द लिपिडोप्टेरा ऑर्डर इन्क्लुडेड सम कॅरेक्टर्स लाईक एग, लार्वा, प्युपा अँड अडल्ट. ओके, इन द एग मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, द एग इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. ओके, एग लेड बाय सिंगल फिमेल, एग लेड बाय 80 to 150 एग्स, म्हणजे जे 80 ते काय आहेत 150 जी एग आहे ती एग लेईंग होते. एग लेईंग कुठे होतात? द अंडर सरफेस ऑफ द लिव्ज ऑर द होस्ट प्लांट, जे की सिट्रसचं प्लांट आहे, लिंबूची झाडं आहे, त्यांच्या जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये काय आहेत, त्याच्या खाली जर आपण बघितलं तर त्याच्यावर एग लेईंग केलेले असतात. ओके, दे आर स्मॉल, राऊंड, स्मूथ आहेत, स्मॉल आहेत, राऊंड आहेत, स्मूथ आहेत, ॲज वेल ॲज येलोइश कलर. कोणत्या कलरमध्ये? येलोइश कलर. ओके, हे त्यांचं म्हणजे आपण एगचं आयडेंटिफिकेशन याच्यामध्ये बघू शकतो. देन द फिमेल लेग्स एग सिंगली नियर एजेस ऑफ द होस्ट
प्लांट लीव्स आता एजेस आपण बघतो की आता जर प्लांटचा आपण स्ट्रक्चर घेतला ओके पुढे इथे तुम्हाला दिसते ओके इथे एग मध्ये बघितलात तर हे लिंबूचं आपण बघतो की लिंबू जे आहे त्यांचे प्लांट आहे एजेस एजेस म्हणजे आपण ज्या कडा बघतो ओके त्यांच्यात काय केलेले आहेत येलोइश कलर मध्ये काय आहेत एग लेइंग केलेलं आहे त्याच्यानंतर काय होतात की दे गोज इनटू फाइव इंस्टार्स ओके म्हणजे द मेटामॉर्फोसिस स्टेज इन स्टार्स ओके 1 to 5 इन स्टार्स ज्याच्यामध्ये चेंजेस होत जातात त्यांच्यामध्ये की कलर व्हेरिएशनमध्ये त्यांच्यामध्ये सेगमेंटल बॉडीमध्ये और द कलर्समध्ये जे व्हेरिएशन होत जातं किंवा साईज अँड शेपमध्ये जे व्हेरिएशन होतं त्याला आपण इन स्टार्स म्हणतो म्हणजे डेव्हलपमेंट म्हणतो ओके इन द फर्स्ट इन स्टार फर्स्ट टू जे की 4 इन स्टारमध्ये आहेत तर त्यांचा जो आहे ड्युरेशन आहे तो 3 to 6 डेज ओके अँड ऍफ्टर दे आर ब्राउनिश कलर कोणत्या कलरमध्ये आहेत ते ब्राउनिश कलर ओके और द ब्लॅकिश इन कलर कोणत्या ब्लॅकिश इन कलर ओके म्हणजे जे काही काय आहेत एग्ज आहेत ओके विन द त्याच्यामध्ये आपण बघत जातो की मोस्टली दे फीड अपॉन द सॉरी म्हणजे आपण जेव्हा लार्वी बघू तर ते फीड कशावर करतात टेंडर लीव्सवर आता त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसत आहेच की काय आहेत की ते येलोइश कलरमध्ये एग्ज आहेत ओके तर त्याच्यामध्ये पुढे आपण बघतो जे की पार्ट आहे लार्वीचा लार्वीमध्ये आपण बघत होतो की मी जे इन्स्टार्स सांगितलेले होते इन्स्टार्स जे आहेत तर ते काय होतं लार्वीमध्ये आपण बघतो की लार्वीमध्ये होणाऱ्या शेपमध्ये साईजमध्ये व्हेरिएशन्स येतात त्याच्यामुळे त्यांच्या कलरमध्ये व्हेरिएशन येतात तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर दिसत असतील तर ते दे आर फर्स्ट इन ब्राउनिश और द ब्लॅकिश कलर अँड देन द गोज इन टू द ग्रीनिश कलर ओके द लास्ट स्टेज इज ग्रीनिश कलर ओके अँड द ब्लॅक स्पॉट और द ब्लॅक स्पॉट प्रेझेंट ऑन द सेगमेंटल बॉडी म्हणजेच काय जे सेगमेंट्स आहेत त्याच्यावर ब्लॅक स्पॉट प्रेझेंट असतात ओके अँड द व्हाईट टू वन ऑर टू व्हाईट पॅचेस प्रेझेंट ऑन सेगमेंटल म्हणजे ॲबडॉमिनल साईज ऑल्सो ओके इन द लार्वल ओके त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत त्याच्यानंतर आपल्याला जर बघायचं आहे तर जे की लास्ट टू इन्स्टार्स आहेत म्हणजे आपण किती इन्स्टार मध्ये म्हटलं मी 5 इन्स्टार्समध्ये दे गोज इन टू द 5 इन्स्टार इन द लास्ट टू इन्स्टार्स म्हणजे की 4 इन्स्टार आणि 5 इन्स्टार्समध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते ग्रीन कलरमध्ये दिसतील ओके दे आर ग्रीन कलरमध्ये हे दिसत आहेत तुम्हाला ओके त्याच्यामध्ये फर्स्ट इन्स्टारमध्ये ओके त्याच्यानंतर 5 इन्स्टारमध्ये जे आता मी तुम्हाला सांगणार आहे कशा कोणत्या सांगितलं ग्रीन कलरमध्ये ओके अँड द ग्रीनिश मार्किंग ऑन द बॉडी ॲज वेल ॲज 3 to 4 सेंटीमीटर लाँग 3 to 4 सेंटीमीटर लाँग अँड द वाय शेप्ड त्याच्यामध्ये एक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे इन द प्रोथोरॅक्सला ओके प्रोथोरॅक्समध्ये त्याच्यामध्ये वाय और द व्ही शेप स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन द सर्फेस ओके तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते ओके देन द लार्वल पिरियड ऑफ द लार्वल पिरियड ऑफ द पॅपिलिओडिमलस इज 6 to 14 डेज किती जो की 8 to 14 दिवसांचा त्यांचा ड्युरेशन असतो इन द समर सीझन ओके इन द समर सीझन और द इन द विंटर सीझन दे एक्सटेंड अप टू 30 डेज म्हणजे किती दिवस वाढत होतो 30 दिवसापर्यंत त्यांचा लार्वल पिरियड असू शकतो इन द विंटर सीझन ओके देन दे याच्यामध्ये दिसतं तुम्हाला 5th इन स्टार 4th इन स्टार अँड 3rd इन स्टार मध्ये ज्यामध्ये तुम्हाला कलर चेंजेस आहेत हे जे आहेत ओके हे 3rd इन स्टार आहे मग त्याच्यामध्ये जर तुम्हाला कलर दिसत आहे त्याच्यामध्ये त्यांची जी डेव्हलपमेंट दिसते ती कशी दिसते बघा त्याच्यानंतरचा 4th इन स्टार जो आहे ओके ह्याच्यामध्ये तुम्हाला बँड दिसत आहेत येलो कलरचे आणि मी ब्लॅक स्पॉट दिसत आहेत ते ॲबडॉमिनल सेगमेंटेड साईडला दिसत आहेत ओके सेगमेंटेड बॉडी आहे आणि त्याच्यानंतरचा हा हे जे आहे ते की 5th इन स्टार म्हणजे की फुल ग्रोन लार्वा ओके अँड दे गोज इन टू द प्युपेशन स्टेज आणि कम्प्लीट लार्वा जे आहे ओके जे की 5th इन स्टार कम्प्लीट झाल्यानंतर म्हणजे कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला जी कम्प्लीट लार्वा तिथे इथे काय दिसतात 2 हॉर्न लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट दिसतात आणि त्याच्यामध्ये काही बॉडी पूर्ण काय फुल ग्रोन लार्वा सेगमेंटल बॉडी तुम्हाला त्याच्या ग्रीनिश कलरमध्ये लार्वी दिसतात ओके हे कशाचं स्ट्रक्चर होतं पूर्ण जे की आपण काय होतो लार्वीचं स्ट्रक्चर होतं त्याच्यानंतरचा पार्ट जर बघितलात आपल्याला सॉरी प्युपेशन प्युपेशन इज द पार्ट ऑफ रेस्टिंग ओके अँड वन ऑफ द मोस्ट कॅरेक्टर द लार्वी आर फीडिंग अपॉन टेंडर लीव्स ओके दे आर ग्रिगॅरियस स्ट्रक्चर म्हणजेच आपण ओरबडून खाणे वगैरे म्हणतो किंवा दे फी द इंटरेस्टिंग फॅक्ट ऑर द इंटरेस्टिंग फॅक्ट इन द प्युपेशन स्टे सॉरी लार्वल स्टेज इज दे फीड अपॉन द एजेस टू म्हणजे
पॉइंट टू मार्क म्हणजे आपण एजेसपासून म्हणजेच आपण काय म्हणतो एका साईडपासून ते असे काय करत राहतात कमी कमी, म्हणजे जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला लक्षात येतं की वरूनपासून असे खाली ते काय कुरतडल्यासारखे खात असतात, जे काही त्यांचं टेंडर लीव्ज आहेत, टेंडर म्हणजे कोळी पानं जे आहेत ते खात असतात. ओके, तर ते तुम्ही म्हणजे बघू शकता. तर तुम्हाला आत्ता मी जरी दाखवत नसले तर तुम्ही इंटरनेटवर सर्च करू शकता की कोणत्या टाईपमध्ये त्यांचं फिडिंग चालतं. ओके, त्याच्यानंतरचा पार्ट आहे प्युपेशन पिरियड. ओके, द प्युपेशन पिरियड, ओके, प्युपेशन पिरियड टेक्स प्लेस ऑन द प्लांट, ऑल्सो दे प्रेझेंट ऑन द प्लांट. प्युपा इज कॉल्ड ॲज कायरिसिस. ओके ओके, प्युपा इज कॉल्ड ॲज, ओके. त्याच्यानंतर जर आपण बघितलं त्याच्यामध्ये दे आर 3 mm इन लाँग, कितीमध्ये जर आपण बघितलं तर 3 mm लाँग त्याच्यामध्ये आहे. दे आर ग्रीनिश टू ब्राउनिश इन कलर. ओके, देन दे ट्विस्टेड ऑफ द लीव्स, म्हणजेच तुम्हाला जर इथे दिस पुढे मी दाखवेन. ही प्युपा दिसते तुम्हाला, पेल ग्रेन प्युपा आहे. देन द पिंक ब्राऊन प्युपा. ओके, काय इथे जर तुम्हाला दिसतात की हे बघा इथे लीव्ज आहेत. ओके, तर ती काय करतात, जे लीव्ज आहेत ते ट्विस्ट होतात, म्हणजेच काय लीव्ज भौतिक म्हणजे जे त्यांची जी प्युपा असतं ते अंडर साईज आपण बघितलं मी सांगितलेलं होतं, त्याच्यानंतर ट्विस्ट होत म्हणजे ट्विस्ट करतात त्या लीव्जला. ओके, आणि त्यात पूर्ण ट्विस्ट झाल्यानंतर त्या परत त्यांची साईज चेंज होते, म्हणजे त्या कोणत्या कलर, आता येलोईश कलरमध्ये पिंक ब्राऊनिश कलर इथे प्युपा तुम्हाला दिसतात. ओके, पिंक ब्राऊन इन कलर. ओके, देन द अडल्ट्स. ओके, आणि देन द आणि त्या कशाला अटॅच असतात, ब्रांचेसला. ओके, तुम्हाला स्ट्रक्चर जर बघितलं तर ते ब्रांचेसला काय झालेले असतात, त्याच्यामध्ये अटॅच झालेले असतात. देन द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज त्याच्यामध्ये अडल्ट्स. अडल्ट्स कसे आहेत, 180 to 100 mm इन लॉन्ग. ओके, त्यांच्यामध्ये हँड विंग्स हॅज नो टेल, त्यांना टेल नाही आहे. आणि दे काय त्याच्यामध्ये जे की विंग्स प्रेझेंट आहेत, आणि विंग्सवर काय आहेत ब्लॅक मार्क सॉरी व्हाईट मार्क्स आहेत, व्हाईट डॉट्स प्रेझेंट. ओके, त्याच्यानंतरचा काय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते इथे दिसत आहेत. ओके, हे स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये विंग्स आहेत, त्याच्यामध्ये बॉडी जी आहे ती तुम्हाला तिथे हेड अँटेना दिसत आहेत, हेड थोरॅक्स आणि ॲबडोमेनमध्ये. ओके, त्याच्यामध्ये हे स्ट्रक्चर जे आहे ते कशाचे आहेत, पॅपिलियस डिमोलस ऑल्सो कॉल्ड सिट्रस बटरफ्लाईज. ओके, त्याच्यामध्ये आहे द पेस्ट, दीज पेस्ट कम्प्लीट 5 to 6 जनरेशन इन अ 1 year. जर बघितलं तुम्ही तर एक पूर्ण काय करतं एका इयरमध्ये त्यांचे 5 to 6 जनरेशन कम्प्लीट होतात, ॲज वेल ॲज टोटल लाईफ सायकल इज 100 days इन कम्प्लीटेड डिपेंड ऑन द टेम्परेचर. मी तुम्हाला सांगितलं टेम्परेचर इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर टू डेव्हलप दिस पेस्ट. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा एक टेम्परेचर एक महत्त्वाचा घटक आहे की त्यांची डेव्हलपमेंट व्हावी. ओके, तर त्याच्यामध्ये काय आहेत की त्यांची दे कम्प्लीट देअर लाईफ सायकल इन 100 days. ओके, तर हे एक आहे. अँड दे इन एप्रिल टू जून, जून टू ऑक्टोबर हा एक त्यांचा पिरियड आहे की आपण त्याच्यामध्ये त्यांची डेव्हलपमेंट होत असते. ओके, हा एक महत्त्वाचा पार्ट आहे लाईफ सायकल. तुम्ही हे बघू शकता, ह्याच्यामध्ये अगदी छान दिलेलं आहे की कशा पद्धतींची त्यांची एकपासून ज्या लार्वी आहेत. ओके, लार्वीजमध्ये त्यांच्या प्युपेशनची स्टेज ही दिसते, प्युपेशनमध्ये जे काय आहेत हे अटॅच झालेले तुम्हाला दिसतील, अटॅच झालेले सॉरी अटॅचमध्ये नंतर जे काय आहेत अडल्ट्समध्ये काय झालेले डेव्हलपमेंट झालेले दिसतील. ही स्लाईड तुम्ही अगदी व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला क्लिअर होते जे की मी मगातपासून सांगते तुम्हाला. ओके, देन द डॅमेज इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. इन द डॅमेज आपण काय म्हणतो की डॅमेज जी काय पेस्ट करतात त्याच्यामध्ये काय, द लार्वी फीड्स अपॉन द यंग लीव्स अँड द टर्मिनल शूट्स, जे की शूट्स आहेत टेंडर शूट ॲज वेल ॲज त्याच्यामध्ये काय आहेत लार्वी फीड संबंध एंगर लीव्स, लीव्सवर फीडिंग करणार आहे. ओके, देअर हॅबिटॅट इज एजेस अप टू मिड ड्रिप, म्हणजे आपण बघतो की मी तुम्हाला सांगितलं की एजेस आहेत ज्या कडेपासून ते काय करतात खाली 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 असे खात येत असतात. ओके, तर ते त्यामुळे ते लीव्स पूर्ण आणि होल लीव काय करत असतात इटिंग करत असतात, त्यामुळे ते डॅमेज करतात. त्याच्यानंतर काय लार्वी कॅटरपिलर कॅन फीड अपॉन द मॅच्युअर लीव्स, म्हणजे जर मॅच्युअर लीव्स वर फीडिंग करत असतील किंवा एखाद्या टेंडर लीव्सवर किंवा मॅच्युअर लीव्सवर फीडिंग करत असतील. ओके, तर त्यांचं काय आहे पूर्ण प्लांट डॅमेज होणार आहे. ओके, त्याच्यानंतर द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ दिस प्लांट. ओके, त्याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये काय आहे की सॉरी त्याच्या अगोदर मी तुम्हाला कंट्रोल सांगेन. कंट्रोलमध्ये जर बघितलं तर त्या काय करायचं आहे, हँड पिकिंग अँड द डिस्ट्रक्शन ऑफ द लार्वी. काय करायचं आहे, लार्वी कलेक्ट करायच्या आहेत आणि त्या काय करायच्या डिस्ट्रक्ट करायच्या आहेत. ओके, देन द यूज सोडियम फॉली सिलिकेट जे आहे फ्लोई सिलिकेट यूज करायचं आहे ॲज वेल ॲज बी एच सी.
5% VS से अपन त्याच्यामध्ये यूज करू शकतो, ॲज वेल ॲज मॅलॅथिओन, पॅरॅथिओन अँड 0.02%, ओके. देन द एग पॅरासाईट ट्रायकोडर्मा, ट्रायकोडर्मा जे आहेत आपण बायोलॉजिकल कंट्रोल म्हणून ट्रायकोडर्माचा यूज करू शकतो. त्याच्यानंतर द इकॉनॉमिक, हे मी तुम्हाला सांगते पुढे, ओके. द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, दीज पेस्टीज लिपिडोटेरम पीएस पोटेन्शियल थ्रेट टू, म्हणजे जे काय आहे थ्रेट म्हणजे आपण धोका म्हणतो की कशासाठी, सिट्रससाठी. अँड दीज पेस्ट आर सिरियस पेस्ट ऑन द सिट्रस नर्सरी, ओके, बिकॉज दे फीड अपॉन द टेंडर ॲज वेल ॲज द मॅच्युअर लीव. सो अँड दे आर कॅपेबल टू डिफॉलेटिंग इंटायर नर्सरी ग्रुप, म्हणजे जी काय पानं आहे ते काढण्याचं म्हणजे कटिंग करण्याचं कामसुद्धा ही लीव काय करत असतात, डिफॉलेटिंग म्हणजेच तेच की काय करत असतात, ह्या लार्वीज आहेत ते करत असतात. त्यामुळे काय आहे, ही द व्हेरी सिरियस पेस्ट ऑन सिट्रस, ओके. देन द हे तुम्हाला डायरेक्शन दिसतं, लीव लार्वी फीड अपॉन द लीव, म्हणजे इथे दिसतात की मी जे एजेसपासून मिडरिपपासून जे सांगत होतो ते डायरेक्शन तुम्हाला दिसते, इथूनपासून स्टार्ट केलात की तुम्हाला ते दिसते की कसे इटिंग करत असतात, ओके. देन द कंट्रोल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इंडोसल्पान आपण यूज करू शकत नाही, ते इंडोसल्पान जरी लिहिलं असेल तर ते आपण यूज करू शकत नाही कारण इंडोसल्पानवर बॅन आहे, ओके. देन द कंट्रोल अँड द होल लाईफ सायकल कम्प्लीट अँड द पेस्ट इज कम्प्लीट. सो थँक्यू व्हेरी मच.